आपल्या कुटुंबाचे शरीर आणि मन स्वस्थ आणि शुद्ध ठेवण्याच्या टिप्स। प्राचीन ग्रंथानुसार आपले पूर्वज शरीर आणि मन स्वस्थ ठेवण्याचे मूलमंत्र आपल्याजवळ सोडून गेलेत। आपले पूर्वज आणि आधीचे जे लोक होते ते नेहमी स्वस्थ आणि दीर्घायुषी राहायचे, ते कधीही आजारी पडत नसत। त्यांचे आयुष्यमान जे होते 200-300 वर्षपर्यंत होते। त्यांच्या या काही गोष्टी आहेत ज्या योग्य वेळेवर केल्याने आपले मन आणि त्याचबरोबर शरीर स्वस्थ आणि शुद्ध राहते। सकाळी लवकर उठणे, शौचास जाणे, आंघोळ करणे, वेळेवर जेवण करणे, त्याचबरोबर वेळेवर झोपणे, या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। त्या जर तुम्ही योग्य वेळेवर केल्यात आपले शरीर स्वस्थ राहण्यासोबत आपले मनही प्रफुल्लित राहते। त्याचबरोबर शरीर स्वस्थ ठेवण्याचा मूल मंत्रही आपले पूर्वज आपल्याला देऊन गेलेत। रात्री झोपायला जाण्याच्या अगोदर लघुशंका करणे, त्याचबरोबर गोड दूध पिणे, दात घासून तूळ भरणे, हातपाय स्वच्छ धुणे, दिवसभर केलेल्या कामांवर मनन चिंतन करणे, ईश्वराचे ध्यान करूनच झोपणे, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे। जेवताना आणि झोपताना मन एकाग्र करणे, जेवताना नेहमी सॅलडमध्ये गाजर, मुळा, काकडी, कांदा, कोबी, कोथिंबीर, मुळ्याची पानं इत्यादी पदार्थांचं जास्तीत जास्त प्रमाणात सेवन करणे। त्यानंतर सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ करून चूड भरून एक पयेला थंड पाणी प्यायचे। त्यानंतर काही वेळाने एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायचे, याने आपलं पोट स्वच्छ व्हायला मदत होते। अति व्यायाम, अति थट्टा विनोद, अति बोलणे, अति परिश्रम करणे, अति जागरण या गोष्टींचा अभ्यास असला तरी अति करणे केव्हाही हानिकारकच ठरते। पूर्वीचे लोक आपल्याला सांगून गेले अति तेथे माती, कारण अति करणे आज न उद्या कष्टदायक हे ठरणारच आहे। भूक असल्यावर न जेवणे, भूक नसल्यावर भोजन करणे, न चावता गिळणे, जेवल्यानंतर 3 तासांच्या आत जेवणे, भुकेपेक्षा अधिक जेवणे हे प्रकृतीला चांगले कधीच नसते। बघितल्याशिवाय केव्हाही पाणी पिऊ नये, जाणल्याशिवाय केव्हाही मित्रता करू नये, हात धुतल्याशिवाय जेवू नये, विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये, आपल्यापेक्षा मोठ्यांचा तिरस्कार करू नये, बलवानाशी केव्हाही शत्रुता किंवा मित्रता करू नये, अनोळखी माणसांवर एकदम विश्वास ठेवू नये। या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला अनेक व्याधी आणि विपत्तीपासून बचाव करीत असतात। कमी खाणे हे नेहमी स्वास्थ्याकरता चांगलेच असते। भुकेपेक्षा एक पोळी कमी खाल्ल्याने पोट ठीक राहते। अन्न ग्रहण केल्यानंतर लगेच झोपणे किंवा श्रम करणे, जेवताना काळजी करणे, जेवताना बोलणे किंवा जेवल्यावर लगेच पाणी प्याल्याने अपचन आणि अजीर्ण होत असते। मलमूत्र, शिंक, अश्रू, जांभळी, झोप, उलटी, ढेकर, भूक, तहान हे जे काही आपले वेग आहेत, स्वाभाविक वेग आहेत, हे यांना या वेगांना कधीही रोकू नये। ज्यावेळेस जांभळी येणार असेल त्यावेळेस जांभळी दिलीच पाहिजे, ज्यावेळेस तुम्हाला शिंक येत असेल त्यावेळेस शिंकायलाच हवं। जे हे आता स्वाभाविक वेग आहेत यांना कधीही अटकाव घालू नये। या जगात असा कुठलाही पदार्थ नाही जो योग्य प्रमाणात व योग्य रीतीने घेतल्यास ते औषधाचे काम करत नाही। योग्य रीतीने योग्य प्रमाणात जेवण न केल्यास त्याचेही विष होऊ शकते। हिवाळ्यात सकाळी ऊन घेणे, रात्री थंडीपासून बचाव करणे हे केव्हाही हितकारक असते, परंतु उपाशी राहणे आणि उशिरापर्यंत जागणे हे देखील आपल्या शरीरास नुकसानदायक आहे। तर हे जे काही आपले शरीर स्वस्थ ठेवण्याचे मूलमंत्र आहेत हे तुम्ही काटेकोरपणे पाळलेच पाहिजे। तर अशा पद्धतीने हे मूलमंत्र तुम्ही जपा आणि आपले शरीरासोबत मनही स्वस्थ ठेवा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा। तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।